तर स्वप्निल लीला हे मुख्य जनसंपर्क अधिकारी रेल्वेचे यावेळेस आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सर, काय सध्याचे अपडेट आहेत? मध्य रेल्वे ठप्प झाली असं दिसत आहे. मध्य रेल्वेचं जे ऑपरेशन आहे ते 95 वाजतापासून वापस सुरू झालेलं आहे, पण हे जे ऑपरेशन आहे ते आपलं रिड्यूस स्पीडनी चालू आहे. आपण ज्या ज्या ठिकाणी पाऊसाचं पाणी साचलेलं आहे ट्रॅकवरती, तिथे 30 किलोमीटर प्रतिघंटा ह्या वेळेने स्पीडनी गाड्या चालवतो आहोत. याच सोबत चालकाला जी दृश्यता असते, म्हणजे जे समोरचं डिस्टन्सवरनं सिग्नलिंग सिस्टम आणि या सगळ्या गोष्टी दिसत असतात, त्या दिसायला देखील या पावसामुळे अटकाव होत असतो, ज्यामुळे चालक देखील थोड्याशा रिड्यूस स्पीडने गाड्या चालवत आहेत. पण आता मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती आपली चालू झाली आहे. सुरळीत अद्याप म्हणता येणार नाही, पण ती वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सलग चालू आहेत. याच्यामध्ये आपण जे पंप लावलेले आहेत ते आपण सगळे फंक्शनल केलेले आहेत, आणि पाऊस जर थांबला तर थोड्याच वेळात वाहतूक जी आहे ती पूर्णपणे सुरळीत होण्याचा आपला प्रयत्न असेल. अगदी सर, किती लोकल फेऱ्या रद्द झालेल्या आहेत आणि लांब पल्ल्यांच्या ज्या गाड्या होत्या त्याच्यावर देखील परिणाम झालाय का? लांब पल्ल्याच्या 3 ते 4 गाड्या आपल्या सेक्शनमध्ये थांबल्या होत्या, त्या आता वापस सुरू झालेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्या प्रामुख्यानं साऊथ ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट डायरेक्शनकडे जाणाऱ्या गाड्या होत्या, आणि लोकल सेवामध्ये साधारणपणे आपल्याला 8 ते 10 गाड्या कॅन्सल कराव्या लागलेल्या आहेत. पण जोपर्यंत पूर्ण रिस्टोरेशन वापस होत नाही तोपर्यंत किती गाड्या कॅन्सल कराव्या लागल्या किंवा किती गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट करावा लागला याचा निश्चित नंबर आपल्याला देता येणार नाही. अगदी सर, भांडूप तसंच विक्रोळी, घाटकोपर आणि विद्याविहारमध्ये रेल्वे रुळावर पाणी आल्याचं देखील कळत आहे आणि अनेक गाड्या तिथं ठप्प पडल्याची देखील माहिती समोर आली आहे, त्या संदर्भात काय माहिती आहे? या सगळ्या गाड्या ज्या आहेत आपल्या एक एक करून सुरू झालेल्या आहेत. ऑलरेडी 9:15 वाजल्यापासून आपल्या गाड्यांचं रिस्टोरेशनचं काम सुरू झालेलं आहे, पण गाड्या ज्या आहेत त्या 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहेत. त्याच्यामुळे ज्या गाडीला नॉर्मली पोचायला कमी वेळ लागायचा किंवा 15 ते 20 मिनिटं लागायचे तो सेक्शन क्रॉस करायला सध्या जवळपास 35 ते 40 मिनिटं लागत आहेत. बिलकुल, धन्यवाद सर आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. तरी आपण बघतोय की स्वप्निल लीला हे मुख्य जनसंपर्क अधिकारी होते मध्य रेल्वेचे. त्यांनी सांगितलेलं आहे गाड्यांच्या वेळा ज्या आहेत त्या 9 वाजे 9:30 वाजेपासून आम्ही पुन्हा या गाड्या आता सुरू केल्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे, परंतु सध्या मुंबईकरांचे हाल होत आहेत हे मात्र सत्य आहे.